शासकीय अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये जाऊ देणार नाही असा निर्वाणीचा इशारा भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला आहे। आज शनिवारी उपोषणाचा 19वा दिवस आहे। अद्याप शासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही। जर शासन ही दखल घेत नसेल तर आम्ही गप बसणार नाही। येत्या सोमवारपासून आम्ही शासकीय कार्यालयाच्या दारात बसून आंदोलन करणार आणि अधिकाऱ्यांना कार्यालयात घुसू देणार नसल्याचा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला। 19वा दिवस आहे उपोषणाचा आणि कसल्याच प्रकारे राज्य शासनाने दखल घेतलेली नाही, तेव्हा आता आम्ही निर्णय केलेला आहे सोमवारपासून अकलूजमध्ये जेवढे शासकीय कार्यालय आहेत तिथं गांधीगिरी मार्गाने आम्ही दरवाजावर बसणार आणि कुठल्याही अधिकाऱ्यांना ते ऑफिसमध्ये जाऊन देणार। 19व्या उपोषणाच्या दिवशी सरकारचा निषेध व्यक्त करीत सरकारच्या नावानं जागरण गोंधळ घालण्यात आला। दरम्यान अकलूज माळेवाडी आणि नातीपोती गावचे नागरिक गेल्या 19 दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहेत। शासनाच्या एकाही प्रतिनिधीने येऊन साधी चौकशी सुद्धा केली नाही। हे सर्व अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली वावरत असल्याचं जाणवत आहे। शासकीय कार्यालयाच्या दारात हे नागरिक आता जाऊन बसतील आणि येणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला कार्यालयात जाऊ देणार नाही, त्यांना काम करू देणार नाही। इथून यापुढे आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढणार असून शासनानं या गोष्टीची दखल घ्यावी असं परखड वक्तव्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं।